आता एकाएकी ते आंदोलन केलं आहे, काही मागणी वगैरे कोणाकडे नाही आहे, आणि विद्यार्थ्यांना असं घेऊन आंदोलन करणे आणि एकदम सूचना न देणे हे काही योग्य नाही आहे, कारण अखेरी विद्यार्थ्यांचं भविष्य त्याच्यामध्ये असतं. मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांचे, जे विद्यार्थी घरी बसून आहे, लाखो विद्यार्थी आहे, त्यांची पण काही अशा मागणी आहे का बाबा ऑफलाईन घ्या, परीक्षा घ्या पण उशिरा घ्या, किंवा काही मार्क गुण कमी करून घ्या, अशी पण मागणी आहे. त्यांना अनेक मागण्या, जशा जसा विद्यार्थी आहे तसे तशा वेगवेगळ्या मागण्या येत आहे, आणि त्याच्यातून काही आपण समोर जाऊ, कशा पद्धतीने समोर गेलो पाहिजे तो विचार करू. तरुणांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकवण्यात आल्याचं दिसून येत आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि काही क्षणात इतके मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमत आहेत, घोषणाबाजी करत आहेत, काय सांगाल? 200-300 विद्यार्थी आहे, मोठ्या प्रमाणात नाही आहे. मीडियानं असं चुकून आकडा मोठे करून त्याला फुगून करू नये. त्याच्यानं मला असं वाटते का ते काय कशा पद्धतीने केलं, काय केलं, ते सगळं गृहविभाग पाहिल. ते कोण जमा केले, त्याच्या मागचा हेतू काय होता, तो काही आमचा भाग नाही, गृहविभाग पाहणार. आपण कारवाईची मागणी करणार का, जो कोणी माती भडकवण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्यावर? आणि प्रश्न कारवाईचा नाही आहे, विद्यार्थ्यांचा आहे. माझं मत आहे पहिले का विद्यार्थी अशा पद्धतीनं रस्त्यावर आले असून चुकीच्या पद्धतीनं, तर त्याच्यावर कारवाई होऊ नये एवढं मात्र भूमिका शिक्षण विभागाची राहील, आणि शिक्षण विभाग विद्यार्थ्याचं वाईट होणार नाही याची काळजी घेईल. धन्यवाद भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. राकेश नेरुंकर सह सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर आता एक महत्वाची बातमी समोर येते. या हिंदुस्थानी भाऊला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. हिंदुस्थानी भाऊ ज्याने या सगळ्या विद्यार्थ्यांना चिथावलं होतं आंदोलन करण्यासाठी, त्याला आता अटक करण्यात आली आणि या संदर्भात पुढील तपास केला जाईल, या सगळ्या महत्वाच्या मुळाशी गेलं जाईल असं सुद्धा पोलिसांनी म्हटलेलं आहे. पोलीस पुढची चौकशी करत आहेत आणि याच्या मुळाशी जायला हवं असं भाई जगताप यांनी म्हटलंय. तिथे पोलीस तैनात आहेत आणि हिंदुस्थानी भाऊ याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची त्याची पूर्ण ही चौकशी या विषयाच्या बाबतीमध्ये सुरू आहे. तिथे पोलीस तैनात आहेत आणि हिंदुस्थानी भाऊ याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची त्याची पूर्ण ही चौकशी या विषयाच्या बाबतीमध्ये सुरू आहे.